आमच्या सारखा बोल नका त्याच्या गेम. हा मला नाही निघत कळ. मी शिव्या खालच जन्मलेली आयुष्यात असा माणूस राहिला नाही का त्यानं मला कोणा लावलं नाही. रोज उठून माझ्या भोवती लफडची नव्वद. आज असं बोलला उद्या तसं बोलला. पण मी ठरवेले अख्ख्यांचे घोडे खायचे पण खरंच बोलायचं. चालते आपल्या राहिले एक दोन वर्ष काय राहिले आपलं. अजून एखाद पुढच्या सप्त्यापोत राहतो न राहतो त्याची काय गॅरंटी राहील का नाही. बरोबर आहे. तुका माहित पुण्य तिथी घालायचं विचारा ते काय पुढच्या पुढच्या सप्त्याला माहित पुण्य तिथी घालतो काय. 80% पोरी इंद्रीकडे शिव्या देत्या. आम्ही प्रेम करू नाही तर लफड करू त्याला काय करायचं. प्यार क्या चीज आहे इंद्रीकर को क्या मालूम आहे. प्यार तो अंधा होता है इंद्रीकर ने तो प्यार किया ही नहीं. फिर मारो झक. बंगल्यातून पुरी पळून गेले तर कांदे लावायच्या टोळीच्या मुकादम झाल्यात. प्यार क्या होता है तो रोप उपटता है उपटाओ. प्यार क्या होता है तो शिंगला निवडता है शिवडो. प्यार क्या का एक वक्त सांगतोय नगरदार सत्य सांगतो मी तुम्हाला. माझी एक इच्छा आहे मी मेलव तरी तुम्ही सुधरा. मी हयातवर तुम्ही सुधरू शकत नाही याचा अंदाज मला आलाय. आणि मी असाय मेलो तर तुमच्यात काही बदल होईल असं वाटत. हाच माझा जीवन गौरव पुरस्कार. जाऊ द्या महाराज मी मेलव सुद्धा तुम्हाला आपल्या आठवण येईल. जगत नारायण महाराजांना एक ओवीन सातव्या अध्यात काही एखाद्याची मी वैकुंठाला फार दुर्मिळ महात्मे आहेत महाराज. आणि त्या महात्म्यांच्या आशीर्वादानं आणि चौथं कौतुक एवढ्या मोठ्या समाजाला वाढणाऱ्या पंक्तीचं वाढणाऱ्या पोरांचं करावं. आणि हे सत्य सगळे पोरांमुळेच होत्या. कमिट्या फिमिट्या का आई करती नाही. एवढं नियोजन एवढ्या पंक्ती वाढायचं काम. 100 लोकांचा साखरपुडा ठेवला तर वाडे विकत आणावं लागतात. इथं 10,000 लोक रोज जेवतात. वाढायला पोर आहेत. कमिटी काय फक्त माईक हातात घेऊन तिथं बुंदी नाही टोकरी घे वाढ जरा वाट म्हणून शहाणपणा सांगतो. हे पोरच करतात. आणि कधी त्यांना ठेवायचं पोरांशिवाय एवढे मोठे कार्यक्रम होऊ शकत नाही. पोरांचं कौतुकच केलं आणि सत्यांमध्ये पोरांचं कौतुकच केलं पाहिजे. कोणी करीत नाही हे कमिटी मिळते काय फक्त. इतके वाईट दिवस आले सध्या कीर्तनकारानं तारीख घेणाऱ्याचं नाव घेतलं जर नाही तर जाताना 4,000-5,000 फटका बसतो. इतके वाईट दिवस त्याला विचारलं का म्हणजे आपलं नाव घेतलं नाही म्हणजे गेला ओढतो बाबा. फक्त कलियुगात असं झालंय माझी लाल करा. माझ्याच पैशाचा गुलाल घ्या मला सोडून माझीच लाल करा. माझी माझीच लाल करा. पण आमच्याकडे ओवे आहेत त्याला चातुर्य लपवी महत्व हरपी. आमच्याकडे ते माझ्याकडे स्तुती चालत नाही ते आपल्याकडे नाही जमत. अजिबातच नाही हाय ते सत्य. महाराजांचं प्रमाण पाहते भले येऊ राग येते. आपल्या बोलण्याचा राग आला ना काय फक्त एक सप्ताह आपल्याला बोलवणार नाही काय त्याच्या वचन आपलं अडलं नाही. पण सत्य ऐकलंच पाहिजे. पहिलं कौतुक ह्या तरुणांचं करावं सप्त कमिटीचं करावं. सगळ्या मंडळीला धन्यवाद. अच्छा कीर्तनाला सुरुवात. तुम्ही म्हणाल आतापर्यंत चाललं काय होत. अभंग कोणाचा एक का घेतला दोन आणि आता अभंगाला सुरुवात. पहिली गोष्ट शिवाजी महाराजांनी परिसर स्टेजवरील आमचे नामदेव महाराज जोगदान भाऊ कार्यक्रमाचे आयोजक संयोजक सगळ्या मंडळीला धन्यवाद. फक्त आपण नगर नारायण महाराजांकडे एकच मागू ज्या बिचाऱ्यांनी ह्या जागे सप्ता केला 20 एकर राण्यामध्ये त्या शेतकऱ्याला फक्त सुखी आणि समृद्धी होऊ दे एवढीच आपण करा. आपण फक्त एवढं सांगू अरे आमचं संकटात पाऊस पडत नव्हता म्हणून दुष्काळात गेला. लई पडल्यामुळं अतिवृष्टीत गेला. आणि कधी पडायला लागल्यामुळं अवकाळ्यात गेला. आमच्या माणसानं उतरायचं कवा. खरीप गेला पाण्यात रब्बी गेला पाण्यात आणि कालोबरापासून परत पावसाळा सुरू झाला. आता तुम्हाला पाऊस झाला नाही म्हणजे हे नगर नारायणांची कृपा आहे. नाही तर तुम्ही वाचेल दिसता नाही झाला तुम्हाला.
वाचले तुम्ही. हा बाकीचा गेम झाला दोन तीन. आणि नगरदारांना आपण एवढंच मागू का सगळ्या परिसरातल्या लोकांना सुखी ठेव आणि आता देवाकडे मागायचं. महिला मंडळ पहिला प्रश्न तुम्हाला, तुम्हाला देवी प्रसन्न झाली म्हणणार नाही पण समजा झाली देवी तुम्हाला म्हणली बोल भक्तीन बाई बोल आता देवी बोलते बरं का तुमच्याशी, आता इंद्रिकर नाही आता देवी बोल भक्तीन बाई बोल. चार गुरुवार तो निरंकार केले पण एकही गुरुवार तू पप्याच्या बापाच्या पाया पडली नाही. तू महान पतिव्रत आहे असं देवी म्हणली आणि देवी तुम्हाला म्हणली बोल भक्तीन बाई बोल मी तुझ्यावर प्रसन्न आहे. आणि बोला तुम्हाला देवी म्हणली तीन गोष्टी विचारल्या तुम्हाला, तुम्हाला स्वर्गाला जायचं नरकाला जायचं का वैकुंठाला जायचं, पटकन बोला. मी नेऊन घालणार पटकन बोला. स्वर्गाला जायचं का वैकुंठाला जायचं का नरकाला जायचं, स्वर्गाला वैकुंठाला. वैकुंठाला जायला तप करावं लागतं पुराणा गाथा वैकुंठी जावया तपाय सायास करणे लागे जीवा नाश मऊ. तुमच्या त्यानं तप होणार नाही, तुम्ही वैकुंठाला जात नाही. बोला स्वर्गाला जायचं, स्वर्गाला जायला पुण्य करावं लागतं. आणि पुण्य संपल्यावर परत खाली यावं लागतं पापात्मक बापा नरका जायचे परिपावी जे शुद्ध पुण्य. आणि मग त्या पुण्याची पावती सरे सवेची इंद्रपणाची उटी उतरे. तुम्ही पुण्य केलं तरी ते संपल्यावर खाली यावं लागतं, तुम्ही स्वर्गाला जाऊ शकत नाही. बोला पटका. तुम्हाला नरकाला जायचं, नरकाला जायला पाप करावं लागतं. नरका जाणे तरी पाप्या आचरावी कथा न करावी ठोबाची. एक वाक्य सांगू, तुम्ही स्वर्गाला जात नाही, तुम्ही नरकाला जात नाही, तुम्ही वैकुंठाला जात नाही, तुम्ही कुठेच जाऊ नका, घरात नीट राहा. प्रश्न संपला. देवी गुप्त. आता तुम्हाला देवी प्रसन्न झाली. बरं देव, हा आता तुम्हाला देव प्रसन्न झाला. बोल भक्ता बोल भक्ता ए भक्ता. झाडाचे हाल करू नको, मोकळा बोल मोकळा बोल भक्ता. झाडाचे हाल करू नको, हाल करून घेऊ नको भक्ता. बोल भक्ता बोल. 9000 भोकळ तो आम्हाला कापला आणि मला फक्त खूर वाहिले रे भक्ता, खूर वाहिले. मला तो मुंडी का वाहिली नाही भक्ता, अरे मला का मुंडी चालत नव्हती का. मला मागून कळलं तो मला खूर का वाहिले भक्ता, ते शिजत नाही रे भक्ता. ते जर शिजले असते तर तो मला वासावच मारला असता भक्ता. तो 10 दिवस गणपती बसवला आणि शेवटच्या दिवशी तू प्याला मला बुडावलं भक्ता, तुझं वाटूनच होणार. मग आता भक्त तुम्हाला प्रश्न विचारतो, देव तुम्हाला तीन गोष्टी मी देणार आहे, तुम्हाला दिल्या तुम्हाला देतो. तुम्हाला मोक्ष पाहिजे, मुक्ती पाहिजे का सिद्धी पाहिजे, पटकन बोला. मोक्ष, मोक्ष जर मिळाला तर सुख भोगता येणार नाही, अत्यंत दुःखाची निवृत्ती आणि परम सुखाची प्राप्ती. मोक्ष सुख हनु लाता, तुम्हाला मोक्ष नको. तुम्हाला जर मुक्ती दिली तर ह्या देहात पुन्हा भजन करता येणार नाही, म्हणून मुक्ती नको. आणि तुम्हाला जर सिद्धी दिली, हात लावीन तिथं सोना, पप्याच्या आईलाच हात लावला हाती हा. पप्याची आई झाली सोन्याची. ऐका आता मग 6 वाक्य ऐका. मोक्ष नको, मुक्ती नको, सिद्धी नको, वैकुंठ नको, नरक नको, स्वर्ग नको, फक्त मला तुझी संगत हवी आहे. आणि ती संगत पाहिजे ना, माझं देवाकडे काही मागायचं नाही. मी सांगतो तसं मागायचं, असं काही माग काय करू देवा, कानपाड बोलून काय करू, काय करू देवा, पुरीच लगीन जुळन भाकर गिळन मग पिटलं खाय. काही लोक म्हणते काय करू देवा, 5 वर्ष लग्न झाले. देव म्हणले तुला बुटाना हनू का,
तुला बायको मेज द्यायची. डोक्यात पाणी झालं जाणाराय. सगळ्या माणसांनी आजपासून 5 मिनिटाचं एक काम करायचं. महिला पुरुष पुरी सुरी सगळे पखवादे बिखवादे टाळकरी महाराज बिराज सगळं 5 मिनिटं देवघरात बसायचं रोज. महिला मंडळ, यावर्षी नगर नारायणांच्या जन्मभूमी सप्ताह झाला. माझी 2 कामं ऐकाल ऐकाल. महाराज म्हणून नाही, महाराज मरून द्या तिकडे. तुमचा मुलगा म्हणून ऐकाल. एक, तुमच्या घराभोवती जेवढी मोकळी जागा असेल तेवढ्या जागेत तुळशी लावा लावा तुळशी लावा. जितक्या तुम्ही तुळशी लावाल तितकी हवा स्वच्छ मिळेल आणि तुम्ही निरोगी व्हाल. कारण ऑक्सिजन देणारी वनस्पती तुळशी आहे. आणि दुसरं काम करा, तुमच्या देवऱ्यात कोणते देव असू दे मला काही घेणं नाही त्याच्याशी, पण देवऱ्यामध्ये ज्ञानेश्वरी ठेवा. आणि ज्ञानेश्वरीच्या आठवड्यातून एकदा खडक बदली जा. एक बसणाऱ्या लोकांना तळतळीने सांगू, ज्ञानेश्वरीचा स्पर्श सुद्धा माणसाचं कल्याण करतो. आणि माहिती म्हणून सांगतो तुम्हाला, पटणार नाही वारकरी, ग्रंथ माणसावर कृपा करतात. यायचं काय काम होत का? यायची घाईन, जेवायची घाईन, जायची घाईन. आता जर मधून एखादं उठलं ना, मी तुमच्यापेक्षा मला कष्ट जास्त आहे ना. ग्रंथ सुद्धा माणसावर कृपा करतात. तुमचं काय मत आहे? देवाऱ्यात ज्ञानेश्वरी ठेवा. झालं फायनल, झालं फायनल. आता गाडी मागायची नाही, बंगला मागायचा नाही, मग देवाकडे काय मागायचं त्याचं उत्तर आहे, तुम्ही सगळेजण मागणारे सुख. आता आम्ही तरफडतोय सुखासाठी, तुम्ही तरफड त्या सुखासाठी. गाडी बंगला पप्या गुड्डी पंटी स्वीटी फ्रीज कूलर गॅस लायटर बर्न सगळी हिटर फिटर यर वाफे चिंगल्या कांदे गोंद्या बकर अंडे लाटणं फळफळ ठोकणी उशी तवा संडा बाथरूम किचन ओटा बेडशीट दिवाण चमचा वर्गळ उशी गादी तक्क्या नळ्या नळ्या खांड खुंड बोंगल सुकट अंड तरफाल नदी सुख. मग देवाशी 2 मिनिटं बोलत जायचं रोज सगळ्या महिला पुरुषांनी. बोलशिंगारे देवाशी शाळा जातो ना, आजपासून नियम, तुम्ही 2-3 जण पोरं आई वडिलांच्या पायाला हात लावल्याशिवाय शाळेत जायचं नाही. सुरू झालं नक्की. रोज दप्तर टांगलं की आईचं दर्शन वडिलांचं दर्शन शाळेत. उद्यापासून फायनल, पुढच्या सप्त्याला मी आल्यावर चौकशी करीन बरं. हा सगळ्या पोरांनी आणि लय देव चोळीत बसायचं नाही कवरांनी. खाजव येत नाही तिकडे स्टीप का याचे देव बीव सुळीत नाही बसायचे. काही लोक भाकरी कर हे नियम नाही का. रात्रंदिवस विठ्ठल चिंतन ही सेवा. नाही काय देवपूजन. आता हे तुमचे माझे वारकऱ्यांचे हरिभा. आता हे आपले कीर्तनाला टाळकरी असतात, हे काकड्याला उठत नाही. काकडांत काकडालाही दुश्मन त्यांचा. त्यांना विचारलं का कीर्तनाला रात्री उभे नव्हते. काकड्याला जे असतात ते कीर्तनाला टाळ घेत नाहीत. आपल्याला काकडा करावा लागतो ना. काकडा करतो म्हणजे तुझा देवाचा काही हगाम आहे का? आम्ही चोरबीर आहे, आम्हाला काकडा कळत नाही. 1.5 किलो गुळ खातो, एकच गवळण म्हणतो आणि ती गवळण उरफाटी म्हणतो. डोळे मारीत राधा झाले. अरे मुळीच चाले राधा, डोळे मारीत कुठं पाठी. 1.5 किलो गुळ हे काकडा. आता आम्ही वारकरी देत त्याच्यातले जे मला 30 वर्ष लागलं महाराजाला. आत्ता अजून जसा तसाच नाही. काकड्याला मोजून 45 मिनिटं लागतात. काय काकड्या पहिल्या मालिकेला रूप पाहतात ओचिनी एक बेटा भाई ओचिनीचे काही पुण्यवंत सुंदर ते ध्यान उद नको ब्रह्म ध्यान उठा उठा प्रभा झाली तुझी नोडरी ज्ञानियांचा राजा चित्ताचे आसन चित्ती तुझे पाय आणि पंढरी शिजाव्या असे माझे म्हणे. काय राहिलं? एक वासुदेवन एक पांगुळन एक मुकान एक बायरा. हे लोकांनी लाड केले शरीराची. काकड्याला उठायला लागतं म्हणून कीर्तनाला टाळ घ्यायचा नाही.
आणि त्याच्यातले ते सगळ्या लोकांनी बावळातपणा केलाय, ते 7 ते 9 कीर्तन तुला, त्या 7 ते 9 कीर्तनामुळे घोटाळा काय झाला माहिती तुम्हाला? कीर्तनाला लोकांची इथे नाही, फक्त दोघांचा फायदा झालाय, गायक वादक आणि बाबा. 7:30 कीर्तन सुरू होत, लोक 8:30 येतात, 9 कीर्तन संपत. कीर्तन सुरू करा, 300 पंक्तीला 3,000 पंक्ती घालणारे मेले. लोक फक्त जेवायला जायच्या 7 ते 9 कीर्तनाला. 9 आले का पुळवळ सुरू, बाबा मोकळा, बाबा 2 हाणायला लागला, लगेच 9:30 दुसरं गायक वादक बी 2-2 काढायला लागले. चला आता उद्यापासून झाले मोकळे, संपले संपले. ते 7 ते 9 कीर्तनाला फक्त पंक्ती जास्त जातात, लोक येत नाही. आणि लोक आमच्या गावात सप्ताह चालू आहे ना, जावं लागतं रोज. आम्ही रोज जातो कुलूप बिलूप लावून, शेळ्यांचं आवरून, कोंबड्यांचे अंडे पाहून, बकरं पाजून सगळं ओळखू. मराठी कीर्तन कोणच होत? बयाला लांब बसले, फेटा सुद्धा दिसला नाही त्याच्या भावा. आपण कोणतं होत? संत संत इवळत होता. मग काय म्हणत? मराठी कीर्तन कस काय झालं? काय कीर्तन बाई, मी नुसती गेले मांडी घातली, लगेच ज्ञानेश्वर माऊली झाली. असं होत, असं झालं, जेवले ना आले बाई. नाही, रोज देवाशी बोलायचं आणि काय बोलायचं ऐका. देवा ए देवा, लालात घ्यायचं थोडं लालात. देवा ए देवा, नवी नवरी घरात आली ना, नवी नवरी कशी राजूक बोलते, एव्हा तेव्हा केव्हा कुठंही टिंब देते, कुठंही टिंब देते, केव्हा तेव्हा केव्हा. तिला म्हणलं शेरिंग टाक, उकिरला कुठे असतो? उकिरला काय बाथरूम मध्ये असतो का? आणि एक पोरग झाल्या ओळखूच येत नाही आपल्या गावची जगा काय, की असं कोण इकडं तो पदर कोण इकडं आय 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 आय. आपल्याला वाटतं डबल आमुष आली काय ना. नवी नवरी घरात आली ना, महिला म्हणलं हिरव्या बांगड्या बिंगड्या लिपस्टिक बिपस्टिक मस्त पैकी साडी बिडगीतल्या फटी चमकी, याला कलर इथं लांबे. आणि येईन त्याच्या पाया पडते, येईन त्याच्या पाया पडते. कोणलाय पाणींशा आता ती दाखवते. नवीन 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 माल करी रस्ते ना असं चालतो. पण सप्त्यात सुद्धा काही रंगेल मंडळी काल्यापुरताच गणला होती. काला झाल्यावर माळ काढून टाकी गंध ए. आणि ती सुन आली ना, मग ती सासू बोली, मया माया पाप्याच कसं आहे हो बर का, उशिरा झालं पण काम ना. जाऊ मारून मी आता म्हणलं पप्या द्यावाला सोडायची पाळी ती काय, पण पण कसं का होईन झालं, पण उशिरा मिळाली बर का. पण वस्तूला एक खास आहे. काय काय खास? खास काय? वस्तूला एक खास मिळाली बाई. कपडे पाहती, धुणं पाहती, सगळं पाहती. पहिल्या आठवड्यात बर का हे, एकदा वस्तू जाऊन आली आणि पप्याला येसन घातली. आता विचारलं कस काय, काय सांगू बाई, मला सपनात सुद्धा नव्हतं वाटलं मा पप्या एवढा बदलत. पण बा दुन द्वाला संगत भांडे घासाय संगत, कापूस याचा संगत. काय माय पप्याचं खरं नाही राहिलं बाई. आता एवढं तर बायको गायपुढं उभी केलं तरच पप्याला गायचं दूध निघत नाही, तर दूध पप्याला निघत नाही. त्या पुरीला नक्की माया पप्याला काहीतरी असं म्हणणार आहे माया पुढं बसल्या. आता अंजीन भावाची केली तिची ताशी झिरली. ए कुठं आलता? गेलं बॉम्बल ए कुठ भावाची केली तिथं झाला कार्यक्रम. ती 1.5 महिना अगोदरी चेरी यंदा प्रस्थान कवा आहे? प्रस्थान यंदा नाही, यंदा दिंडी बुडवायची ना. बायक मिळत नाही पोरांनो. आता ज्यांचे लग्न राहिले तुम्ही राहिलेच जवळजवळ, तुम्ही आता अशीच दिवस काढायचे. कोणचा तरी फोटो ठेवायचा.
रेंज गेली काहींची रेंज, काहींचा तर डिस्प्लेच गेला, चित्र दिसत. रोज देवाशी बोलायचं, बोला. आणि आता काय बोलायचं आहे का? देवा, हे देवा, बारीक आहे का? हे देवा, देवाला काय घाबरायचं? आपण बोलतोय, जनबाईनं शिव्या दिल्या, मीराबाईनं शिव्या दिल्या, आमच्या जिजाबाईनं सुद्धा शिव्या दिल्या, सुखबाईनं. आपण शिव्या देणार आहे का देवा? लाडात घ्यायचं देवाला. देवा सांग, देवा ए देवा, शिबरीची बोरं खातो, हो. विदुर काकाच्या कन्या खातो, हो. सुदाम्याची पोळी खातो, हो. काय देवा, एका बाईला दळू लागायला गेला, त्याची गोधडी घेऊन आला. एका बाईचं बाळंतपण करायला गेला. ज्ञानोबाला भिंत उडू लागाय गेला. अर्जुनाला घोडे धुवायला गेला. सज्जना कसायला माल शिकू लागाय गेला. गोरोबा काकाला मडके घडू लागायला गेला. कबीराला सेले विणू लागायला गेला. मी एवढ्यांची कामं करतो ना, मग एकदा माझ्या हृदयात ये ना. तुझको बना दिया गया हमारे. ये गाणं नाहीये, सातवीला हरी धरला पंढरीचा. ये ना माझ्या हृदयात कभी कभी मेरे दिल में ख्याल आता है, को तुझको बना दिया गया है हमारी. अंजर तू माझ्या हृदयात आला, मोबाईल आला. ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे, तोड़ेंगे तब मगर तेरा साथ ना छोड़ेंगे. पर कभी जो वादा किया हो निभाना पड़ेगा. हम कोणता वादा हे चिदान, पण कधी हमी और जीनी साहस होती अगर तुम न होते. अगर माऊली न होते तर ज्ञानेश्वरी न होती. अगर तुकाराम बाबा न होते तर गाथा न होता. अगर छत्रपती न होते तर महाराष्ट्रमे स्वराज. अगर नगर नारायण न होते नाही. मागायचं देवाला, देव बेटा, देव बेटा. पहिला निरोप कुणाला? गरुडाचे पाय, गरुडाचे पाय.